जळगाव हा ग्रामीण परिसर अशा ठिकाणी माणसाच्या आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या व्यायामाकरिता लागणाऱ्या आधुनिक साहित्य सामग्री आणि आरोग्यविषयक आहार संतुलन मार्गदर्शन या गोष्टी मिळणे कठीणच, परंतु कैलास धुळे आणि सौ निधी धुळे यांच्या उपलब्धतेमुळे जळगाव शहरात सुद्धा आरोग्यसुद्धा सदृढ ठेवण्याकरिता ह्या गोष्टी आता शक्य झाल्या आहेत. जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील मूळ रहिवाशी असणारे कैलास धुळे हे मुंबईसारख्या ठिकाणी मागील 8 वर्षापासून जिम चालवतात आणि त्यांच्या पत्नी ह्या महिलांना आरोग्य तज्ज्ञ सल्ला देण्याचे काम करतात. आपल्या मातृभूमीची देणी म्हणून आपल्या परिसरात सुद्धा मेट्रो सिटीप्रमाणे आरोग्यविषयक सुविधा मिळाव्यात या उद्दात हेतूने कैलास यांनी मागील 2 वर्षापासून जळगाव शहरातील नीलम हॉटेल बाजूला जिमची स्थापना केली. त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी निधी धुळे यांनी सुद्धा कन्सल्टिंग न्यूट्रिशनिस्ट शहरात सुरू केल्याने जळगावकरांच्या आरोग्यविषयक समस्या मार्गी लागल्या. आहार ही माणसाची जगण्यासाठीची गरज आहे. माणसाच्या वयाप्रमाणे आहाराचं प्रमाण भिन्न असतं. आहार हा उत्तमच हवा, त्यामुळे उंची वजन यांचा समतोल साधता येतो. मांसपेशी कडक व सदृढ बनतात, त्वचा स्वच्छ व कोमल बनते, डोळे तजेलदार राहतात, ऐकण्याची शक्ती चांगली राहते, शरीराचं तापमान ऋतूप्रमाणे नियमित ठेवण्यास मदत होते, मन ताजतवानं वाटतं, काम करण्याची शक्ती निर्माण होत असते, स्वभाव आनंदी राहतो. त्यामुळे याकरिता योग्य आहार मार्गदर्शनाची गरज असते. ते न मिळाल्याने आहाराचं एकूणच गणित चुकतं आणि आहाराबाबत योग्य सल्ला महिलांना देण्याचे काम निधी मॅडम मागील 1 वर्षापासून करीत आहेत. पोषण सल्लागार निरोगी चयापचय, चांगला रोगप्रतिकारक प्रतिसाद आणि निरोगी शरीराचे वजन वाढवणाऱ्या खाण्याच्या योजना विकसित करण्यात मदत करीत असतो. तसेच ग्राहकांच्या सध्याच्या खाण्याच्या सवयींवर चर्चा करणे आणि त्यांचे विश्लेषण करणे हे काम असते आणि या सल्ल्याने अनेक महिलांना कमी कालावधीत आरोग्यविषयक अनेक फायदे होत आहेत याबाबत त्यांनी आपले सांगितलेले अनुभव. हा साधारणपणे याच्यासाठी अपेक्षित असतो प्रत्येकाने ठेवणं. आपल्यापैकी किती जणी करतात? किरण मॅडम, निधी मॅडम सोडून सगळ्या जणी सांगा. अरे वा, बहुत बढिया, बहुत बढिया. क्रेडिट, मला त्याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की क्रेडिट गोज टू मॅडम. आता त्यांनी हा बदल आपल्यामध्ये केला असेल जळगाववासियांमध्ये, तर त्याचं क्रेडिट त्यांना जायला पाहिजे, कैलास सरांना जायला पाहिजे. मी माझा प्रयत्न जिमला येण्याचा केला पण तो यशस्वी काही झाला नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला आज सांगणार नाही की तुम्ही ते करा. याच्यासाठी मॅडम, याच्यासाठी मी म्हणते की मी पहिले करेल आणि मग पुढच्या वर्षी जेव्हा आपण या कार्यक्रमाला हजर असू ना, मराठी समजते मॅडम, पुढच्या वर्षी जेव्हा कार्यक्रमाला हजर असू तेव्हा मग बोलाल. तसं नाही बोलणार किंवा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी एक्सरसाइज करा, आरोग्यासाठी तुम्ही सकाळी फिरायला जा, आरोग्यासाठी तुम्ही जे काय असेल ते एक्सरसाइज सकाळी योगा वगैरे प्राणायाम वगैरे ते करा, हे मी नंतर म्हणेन, आता म्हणणार नाही. तर त्याच्याही पूर्वी आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत असताना आपल्या वयाची जी टप्पे आहे स्त्रियांची, स्त्री ही पुरुषांपेक्षा फार वेगळी आहे या बाबतीत की आपण फार वेगळ्या भूमिकांमधून जात असतो. मुलगी कुमारी त्याचा इम्पॉर्टन्स वाटत नाही. जसं मुलगी 13 वर्षाची असते तेव्हा तिला मेना स्टार्ट होतो, म्हणजे पिरियड स्टार्ट होतो, तेव्हा जसं तिचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये चेंजेस होतात, तसंच पाळी जाताना म्हणजे मेनोपॉजला म्हणतो आम्ही, वयाच्या 40 नंतरही तिच्या शरीरामध्ये बदल होत असतात. हा बदल व्यवस्थित व्हावा याच्यासाठी तिने आहार आणि व्यायाम सोबत मेडिटेशन ह्या सगळ्या गोष्टीचा सामावून म्हणजे व्यवस्थित नियोजन करणं गरजेचं आहे. आणि जे की निधी मॅडमने चालू केलेल्या फिटनेस प्लस डाएट प्लॅनमध्ये डाएट क्लिनिकमध्ये होत आहे त्यांनी. आता मी तर त्याचा अनुभव 100% घेतलेला आणि मी नेहमी डेली एकदम प्रामाणिकपणे येऊन मी माझं काम व्यवस्थित पार पाडते. इथं आल्यानंतर मी कमीत कमी 6 महिन्यात 10 केजी वजन कमी केलं माझं. आज माझा वेट 65 आहे. म्हणजे मी रेग्युलरमध्ये जिम फॉलो करत आहे, जिम डाएट प्लॅन फॉलो करत आहे आणि मला म्हणजे खूप चांगला एक्सपिरियन्स आला आहे माझ्यावरती. आणि मी प्रत्येकाला सांगते की जिम फॉलो करा, व्यवस्थित फॉलो करा, प्रत्येकाला रिझल्ट येतो. थँक्यू. निधी कन्सल्टिंग न्यूट्रिशनिस्टला 8 मार्च रोजी 1 वर्ष पूर्ण होत असल्याने आणि योगायोग 8 मार्च जागतिक महिला दिन असल्या कारणाने वर्धापन दिनानिमित्त छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमास तालुका आरोग्य अधिकारी उज्ज्वलाताई पाटील, डॉक्टर किरणताई देशमुख, डॉक्टर प्रेक्षा हाजेड या प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे इतर महिला सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. हिंदी में भी थोड़ी गड़बड़ होगी पर मुझे पता है, सब मुझे जानते हैं, सबको पता है कि मैं ऐसे बात करने वाली हूँ. हेल्थ मैंने जैसे बोला बहुत बड़ा टॉपिक है तो उस पर तो बात करेंगे तो हम करते ही रह जाएंगे. मैं एक बेसिक न्यूट्रिशन पे बात करती हूँ. वो ठीक है, विचार बदलो, पर क्या है ना, हम लोग सब एक दूसरे को बोलते हैं विचार चेंज करो, थॉट्स चेंज करो. एक बेसिक प्रोसेस है इसके अंदर. हम लोग हर एक लड़की, मतलब मैं तो 15 ईयर से एक क्लिनिक कर रही हूँ मुंबई में, कोई भी लेडी आती है उसका सबसे पहला पॉइंट ये होता है मुझे बताना पड़ा, कोई भी फिट या सेहतमंद नहीं होना चाहता. वहां से अगर आपको अपनी बॉडी या हेल्थ पे काम करना है तो प्लीज माइंड सेट चेंज करो. पतला होना इज नॉट ब्यूटिफुल, पतला होना सुंदर नहीं है. तो पहले आप प्लीज कोशिश करें, जो हमें हमारी लाइफ स्टाइल से प्रॉब्लम्स होती है जैसे ब्लड प्रेशर, शुगर, थायराइड, PCOD, ये सब लाइफ स्टाइल प्रॉब्लम है. ये सब पतले होने से नहीं जाने वाले और ये सब दवाइयों से भी नहीं जाने वाले, ये सब आपके लाइफ स्टाइल से जाने वाली है. वो दो ही चीजें हैं, एक्सरसाइज एंड राइट ईटिंग. दाल छोड़ दी, चावल छोड़ दिए, मैम हम तो रोटी खाते ही नहीं, सुबह से एक ही रोटी खाते हैं, फिर भी मोटे होते जा रहे हैं. ये बेसिक चीजें हैं जो सब लोग बोलते हैं, यहाँ नहीं कहीं भी. मुंबई में भी जो भी आता है वो सबसे पहले यही बोलता है पेट अंदर कर दो, हाथ अंदर कर दो. बट द पॉइंट इज चेंज योर माइंड सेट. पहले अंदर से जितना क्लीन होते जाएंगे, अंदर से डिसीजेज जाती जाएंगी, वो अपने आप बॉडी में दिखेंगी. सेकेंडली एनी एक्सरसाइज, आप कोई भी एक्सरसाइज करें, 100% एक्सरसाइज होता है, 100% ईटिंग होता है. कभी भी एक्सरसाइज रिजल्ट नहीं देगा जब तक ईटिंग रॉन्ग है. तो न्यूट्रिशन इज वेरी वेरी इंपॉर्टेंट. कुछ भी ले लो आप, वेट लॉस टैबलेट्स, टॉनिक्स, अभी जगह में तो इज अ बिग ट्रेंड, पीपल आर बाइंग सम टॉनिक्स एंड व्हाट ऑल देयर हैविंग. पर वो लेने से पहले प्लीज सोचे अपनी बॉडी में कुछ डाल रहे हैं तो उसका रिजल्ट कितना खराब होगा बाद में. इससे अच्छा है अंदर से बीमारियां नेचुरल घर के खाने से निकाल दीजिए, वो इजीली जाते हैं. हाँ, बाकी जो हेल्थ डिसीजेज है, जो मैम का खोते हैं, इनका खोते हैं, वो तो मेडिसिन से जाएंगे, लेकिन ये जो लाइफ स्टाइल चीजें वो दो ही चीजें से जाएंगी, एक्सरसाइज एंड लाइफ स्टाइल.